काय कुठाय काय काय कुठला क्लास आमत होत आहे रे एसा क्लासेस कोण कोण करतो बघायला कोणता क्लास होता फिजिक्स मॅथ कोणता काय फोन करायला करणारस का कर जर मायला कोणती भेटली ती काय काम नाही दादा करायचं एकच करायचं आता हे ग्रुप खोलला आहे आपण अरे 12 ची तिच्यावर क्लास 11 ची असं का होते माहिती आहे का कोणाला हेडफोन जरी उगा असं ठेवले तर ते ऑटोमॅटिक अशा गाठी का पडतात कोणी केलंय का संशोधन त्यावर बघा बरं हेडफोन किंवा असं वायर जस्ट इथं ठेवलंय असं म्हणजे ते काढायला मेहनत घ्यावी लागते एक 5 मिनिट लागतात आपल्याला असं इकडून 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 असं करून काढायला पण ठेवल्या ठेवल्या हे ह्याच्यात हे ह्याच्यात हे ह्याच्यात असं घुसून बसते काय करावं काय नाही हा काय बाहेरचं होते का त्याला ओके चलो ऑल इज वेल गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू आले का सर्वजण चलो कम ऑन एवरीवन गुड इवनिंग ऑल ऑफ यू आलेत का सर्वजण करंट कडे जायचं बघतोय असं नाही रे ओके चलो लेट स्टार्ट अवर चॅप्टर इलेक्ट्रोस्टॅटिक फर्स्ट ऑफ ऑल सम स्टुडंट आस्किंग माय नेम्स माझं नाव आहे काय आहे नाव किती जणांना माहिती आहे माझं नाव बऱ्याच जणांना असेल एम एस राईट तर एम एस याद रखना आहे एम एस ठीक आहे यस मारुती सोरगेकर ओके अँड फ्रॉम टुमारो पाटील सर विल कंडक्ट द लेक्चर राईट उद्यापासून पाटील सरांचं अविनाश पाटील सरांचं उद्यापासून लेक्चर सुरू होईल तर आज मी कंडक्ट करतोय प्रथमेश काय म्हणतो येस राईट यू आर राईट जस्ट रिमेंबर दॅट मारुती not Maruti right and the surname is Sorgekar not Swargekar tyachyamule evda phandat nahi padaycha apan thik hai so pa last lecture madhe apan ka discuss kele hota the dipole right yes त्याच्यामुळे आपण शॉर्ट अँड स्वीट लक्षात ठेवूया सो डायपोल या डायपोल मध्ये काय काय पाहिलं होतं पहिल्यांदा डेफिनेशन काय आहे व्हेन द टू इक्वल अँड अपोजिट चार्ज आर सेपरेटेड बाय फायनाइट डिस्टन्स क्रिएट द डायपोल मग त्या डायपोल मध्ये त्याचा डायपोल मोमेंट ही एक क्वांटिटी आहे ज्याचं मॅग्निट्यूड आहे क्यू इंटू 2L
ज्याचा युनिट आहे कुलम मीटर, ज्याचे डायरेक्शन आहे निगेटिव टू, बोलो बोलो बोलो, निगेटिव टू पॉझिटिव्ह चार्ज, राईट. त्याच्यानंतर आपण पाहिलं इलेक्ट्रिक फील्ड अँड पोटेन्शियलचे व्हेरियस फॉर्म्युले, आउट ऑफ विच काय फॉर्म्युले सांगतोय बघा मी एकदा, कोणते सांगतोय की इलेक्ट्रिक फील्ड ऍट ऍक्सिस चा अप्रॉक्सिमेट वाला फॉर्म्युला पाहिजे मला, सांगा बरं व्यवस्थित मोठ्याने, मी आपण क्लास मध्ये आहोत असं समजूनच बोलायचंय. गेले 6 महिने झालं मी कॅमेऱ्याकडे बघून बडबड करतोय, राईट. तर त्याचं काही वेगळं वाटून घ्यायचं नाही, तुम्ही तिथे बसलेले आहात असं समजतोय. मग कोणी जेवण करत असेल, कोणी झोपून लेक्चर बघत असेल, कोणी बाहेर खेळत खेळत बघत असेल, पण मी तर असं अज्युम करतोय की सर्व प्रॉपर सेटअप लावून आपलं लेक्चर पाहत आहेत, स्टडी म्हणजे जसं करतात तसं, राईट. सो इलेक्ट्रिक फील्ड ऑन ऍक्सिस अप्रॉक्सिमेट वाला फॉर्म्युला के टू पी अपॉन आर क्यूब, जो एक्झॅक्ट वाला फॉर्म्युला आहे, बघा मी काय सांगतोय, एक्झॅक्ट वाला जो फॉर्म्युला आहे जो की काय आहे, के टू पी आर अपॉन आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर रेज टू 4, नाही सॉरी, परत 2. द 90% ऑफ टाइम सॉल्विंग द प्रॉब्लेम ऑन डायपोल यू विल बी यूज दिस अप्रॉक्सिमेट वाला फॉर्म्युला, त्याच्यामुळे हा अप्रॉक्सिमेट वाला फॉर्म्युला पक्का लक्षात ठेवायचे. व्ही ऍट ऍक्सिस चा अप्रॉक्सिमेट वाला फॉर्म्युला के पी अपॉन आर स्क्वेअर, बघा के पी अपॉन आर स्क्वेअर, राईट. त्याच्यानंतर बघा आपण इलेक्ट्रिक फील्ड ऍट इक्वेटर पाहिलं होतं, अप्रॉक्सिमेट वाला फॉर्म्युला के पी अपॉन आर क्यूब, लास्टला पाहिलं की आपण याच्या दुप्पट हे असतंय. आणि पोटेन्शियल ऍट इक्वेटर काय आहे रे, चला सर्वांनी सांगा बरं, पोटेन्शियल ऍट इक्वेटर, पोटेन्शियल ऍट इक्वेटर काय असतं, 0 असतं. तर मग यामध्ये फॉर्म्युले सर्वांना लक्षात आहेत आता, आणि ऍट एनिवेअरचा फॉर्म्युला लक्षात आहे का सर्वांना, ऍट एनिवेअरचा के पी अंडर रूट 3 कॉस स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन आर क्यूब, हे झाला इलेक्ट्रिक फील्ड. आणि पोटेन्शियल वाला फॉर्म्युला के पी कॉस थीटा अपॉन आर स्क्वेअर, फॉर्म्युले लक्षात असणं गरजेचं आहे, राईट. बरोबर आहे का? मग आता पहा, लक्ष द्या, लिहा क्वेश्चन, लिहा. जस्ट माझं मी बुकलेट तिकडे सोडलं वाटतं, जस्ट 1 मिनिट. ओके, लिया. लिया प्रॉब्लेम, लिया.
फाइंड आउट इलेक्ट्रिक फील्ड एंड पोटेंशियल एट गिवन पॉइंट इन डायग्राम. फाइंड आउट इलेक्ट्रिक फील्ड एंड पोटेंशियल एट गिवन पॉइंट इन डायग्राम. चला आधी लक्षात घ्या की हा डायपोल आहे त्याच्यामध्ये लेंथ 2-4 सेंटीमीटर आहे, मायनस 3 आणि 3 याच्यामध्ये चार्जेस आहेत. आणि याचा आम्ही एकदम अप्रॉक्सिमेट वाला फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करूया, सॉरी एक्झॅक्ट फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करूया, अप्रॉक्सिमेट फॉर्म्युलाने तुम्हाला अजून सोपं जाईल ते तुम्ही कॅल्क्युलेट करायचंय. प्रॉब्लेम सॉल्व करत असताना जेव्हा ही लेंथ दिली नाही तेव्हा डायरेक्ट अप्रॉक्सिमेट वाले फॉर्म्युले वापरायचे लक्षात घ्या. आणि 90% ऑफ टाइम्स तसेच प्रॉब्लेम असतील सोपे. ठीक आहे, तरी आपण अवघड घेऊया की आता बघा या चार्ज पासून 10 सेंटीमीटर अंतरावर इथे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढायचे. हा पॉइंट कुठे आहे सांगा मला, इक्वेटर वरती आहे का ऍक्सिस वरती आहे? हा पी पॉइंट कुठे आहे? हा डायपोल आहे तर ऍट पॉइंट पी कुठं आहे, इक्वेटर वरती का ऍक्सिस वरती? नक्की राईट. हे 10 मीटर करा कारण हे खूप मोठं घेऊया आपण, बघूया काय फरक होतो. तर याच्यामध्ये पहा लक्ष घ्या, 10 मीटर घेतल्यानंतर अप्रॉक्सिमेट वालेच फॉर्म्युले येणार. 10 मीटर घेतल्यानंतर तर अप्रॉक्सिमेट वालेच फॉर्म्युले येणार. ई इज इक्वल टू के टू पी अपॉन आर क्यूब. बघा आता, तर आधी पी ची व्हॅल्यू काढूया. पी इज इक्वल टू क्यू इंटू टू एल येतं. क्यू इंटू टू एल, क्यू आहे 3 कुलम आणि 2L म्हणजे किती सांगा मला, 2L एक्झॅक्ट 4 सेंटीमीटर आहे. 2L च एक्झॅक्ट 4 सेंटीमीटर डिस्टन्स आहे. त्याला मीटर मध्ये जर केलं तर 4 × 10⁻²⁴ 4 × 3 किती होतंय, एकदम सुरात आणि तालात म्हणायचंय व्यवस्थित. काय म्हणायचंय चला एकदाच, किती येतं 4 × 3 मल्टिप्लिकेशन आलेलं आहे आपल्याला. तसं नाही कस 12 राईट. 4 × 3 किती होत, 12 × 10⁻², दॅट इज 0.12 राईट. तर आता हे आर क्यूब अप्रॉक्सिमेट का लिहिलं पहा, मी परत एकदा अप्रॉक्सिमेट का लिहिलं ते पण सांगतो. एक्झॅक्ट वाला फॉर्म्युला असा आला असता के टू पी आर अपॉन आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर रेज टू स्क्वेअर, बरोबर आहे. तर हा डिस्टन्स 4 मीटर आहे. आर म्हणजे इथून डिस्टन्स असतो, हा लक्षात घ्या, आर म्हणजे इथून डिस्टन्स असतो 10 मीटर आणि हे 2 सेंटीमीटर. सो आर इज इक्वल टू 10 मीटर प्लस 2 सेंटीमीटर म्हणजे 2 × 10⁻². That is 10 plus 0.02, that is 10.02. बरोबर आहे का बघा. तर हे आर घेण्यापेक्षा मग आता याचा स्क्वेअर
आणि एल स्क्वेअर म्हणजे 0.02 चा स्क्वेअर हे नेग्लिजिबल होईल, म्हणून आता आपण आर इज इक्वल टू काय कन्सिडर करणार आहोत, 10 कन्सिडर करणार आहोत आणि अप्रॉक्सिमेट वाला फॉर्म्युला वापरणार आहोत. देअर फोर आय विल राईट व्हॅल्यू ऑफ द के. के ची व्हॅल्यू किती आहे का विसरलात? तरी सुद्धा नीटच्या एक्झाम मध्ये यावेळेसच्या सर्व कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. किती येणार? 9 × 10⁹. इथे 2 आहे आणि इथे पी, पी ची व्हॅल्यू आलाय 0.212 अँड आर क्यूब दॅट इज 10 घेणार आहे मी डायरेक्ट, 10 चा क्यूब, दॅट इज 10⁻³. तर बघा हे किती येत आहे, 12 × 9. 12 × 9 किती येतं? 108. म्हणजे हे 1.08 × 10⁹ आणि हे 3 जर मायनस गेलं तर 1.08 × 10⁶ इलेक्ट्रिक फील्डचं युनिट रे व्होल्ट पर मीटर. लक्षात आलं राईट? अरे टू राहिलं रे, टू कैसे रे, इधर भी टू आएगा तो ये क्या हो जाएगा, 2.16 × 10⁶ राइट. टू राहिलं ना, बरोबर आहे का? हे टू कोण घ्याव बा. आता इथे पोटेन्शियल कसं काढणार? पोटेन्शियलचा पण अप्रॉक्स फॉर्म्युला वापरला तरी चालेल. व्ही इज इक्वल टू, हे पी काढला होता आपण, व्ही इज इक्वल टू काय फॉर्म्युला? प्रत्येक वेळेस फॉर्म्युला मनातून आला पाहिजे असा राईट. तर के पी अपॉन आर स्क्वेअर, के ची व्हॅल्यू 9 × 10⁹, पी ची व्हॅल्यू 0.12 अपॉन आर स्क्वेअर म्हणजे 10 चा स्क्वेअर, हे येत 1 आणि हे -2 होईल वर जाऊन 7 व्होल्ट, पोटेन्शियलचं युनिट व्होल्ट. आतापर्यंत समजले का बघा बरं, इथपर्यंत जे कॅल्क्युलेट केलोय ते इथपर्यंत समजले का सर्वांना? राईट, काही घाई नाही आपल्याला. संतांनी म्हणलेल्या ओळीप्रमाणे धीरे धीरे से हमको समजन के लेना है, म्हणजे भारूड काय असतात अजून अभंग यांच्यामध्ये जसं सांगितलंय धीरे धीरे से समजा केलो राईट. मल्टीप्लाय 0 का केलं, हे 0 नाही रे बाळा, 0.12 आहे राईट. ओके चलो, आता हे ऍक्सिस वरच काम संपलं, हे ऍक्सिस वरच काम आपलं संपलं, लिहून घ्यायचं का? ई मध्ये तर 0 कुठं मल्टीप्लाय केलं रे, 0.12 आहे. थोडासा अक्षराचा प्रॉब्लेम होऊ शकतो एखाद्याला, तरी पण सुधरले रे. आता 10वीचे विद्यार्थी सांगा बरं मला, इम्प्रूव्हमेंट आहे का नाही हँडरायटिंग मध्ये? माझ्याकडे काही 10वीला विद्यार्थी होते राईट, असे हिरे होते, हिरे आहेत ते आताही आपल्या क्लासला आहेत. लिटल बिट, अरे कॉन्फिडन्स द्या रे, कॉन्फिडन्स द्या जरा, शिका थोडस माझ्याकडून. तुम्हाला काही येत नसताना म्हणतो मी हिरे म्हणतोय तुम्हाला आणि तुम्ही म्हणताय लिटल बिट कडू कुठले की. जरा कॉन्फिडन्स द्या की मना की सुधरल्या म्हणून का राईट. हा असं जरा असं मी म्हंटलो ना तुम्हाला हिरे आहो म्हणून, मी त्यांच्या पुढे किती तारीफ करायलो. आमचे 10चे स्टुडंट एकदम भारी आहेत, एक म्हणजे खरंच आहेत बरं का, असं म्हणायचं म्हणून रिझल्ट 100 out of 100 वाले आहेत, 100 out of 100 लय कामगिरी केली त्यांनी. अबा
तुमचे मार्क सांगू का रे एकदा का माहिती आहेत ना हिरे आहेत बरं आपल्याकडे खरे खरे राईट 100 out of 100 99 98 सायन्स मॅथ इंग्लिश सर्वच राईट. आता नववीचे पण विद्यार्थी आहेत पण सध्या तरी दहावीच्या बद्दल बोलता येते राईट. आणि हो सर आम्ही अकरावी करायला आम्हाला कसं विसरलो आम्ही तर नीट मध्ये असं चमकणारा ठीक आहे. तुम्ही पण हुशार आहात. आपला हुशारीचा विषय कसा गेला रे आपला हुशारीकडे कशाला गेलो आपण बाबा त्याच्यावर बोलणं अवघड असते हुशारीवर ठीक आहे. चला पोटेन्शियल कॅल्क्युलेट करूया आणि इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करूया ऍट द इक्वेटर जे की 15 सेंटीमीटर अंतर आहे 15 सेंटीमीटर नाही मीटर घेऊया त्याला राईट. कारण कॅल्क्युलेशन एवढे अवघड नसतात जे आहे तेच घ्यायलो मी मनानेच प्रॉब्लेम घेतला कारण राईट. सो इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेशन अप्रॉक्स मध्ये के पी अपॉन आर क्यूब तुम्ही एक्झॅक्ट फॉर्म्युला वापरून सुद्धा बघितलात तर याच्या नियर बाय येईल आन्सर. सो के ची व्हॅल्यू 9 × 10⁻⁹ पी आहे 0.12 × 10�³ देन 108 × 10⁷ अरे आता 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 10 नाही गेला जमत आता काय आहे 15 आहे ना 15 चा क्यूब बघा किती येतो 15 चा क्यूब माहिती आहे का रे किती येतो राईट 225 × 3 375 एवढं कसं सर एवढं कसं येणार सर आम्हाला 30 पर्यंत पाहत आहेत नाही हे 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 15 15 अरे नाही रे चुकीचं सांगताय मला चुकीचं पाहते बघा बरं एकदा चेक करा नक्की आहे आहे तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही मॅथ कुणाकडून शिकला तुमच्यावर विश्वास ठेवणार तर कोणावर ठेवू ठीक आहे ओके. तर अब कॅल्क्युलेशन को हुआ डिफिकल्ट हमको निकालना है अप्रोक्सिमेट वैल्यू. सो हम क्या कर सकते हैं इसको इधर 3.3 कर लेंगे और इसको 10⁻³ कर लेंगे राइट. किंवा 15 × 15 × 15 घेतलं तर सोपं पडते का बघा 9 × 0.12 15 क्यूबला जर असा घेतलात 15 × 15 × 15 आणि वर 10⁹ आहे तर बघा काय होते का 3 × 9 = 15 × 15 × 12 × 3 = 3 × 3 = 15 बरोबर व्हायलंय का राईट. म्हणजे सोपं पडायलंय का तर हे किती येतं 0.04 नाही थांबा 0.4 upon 5 × 225 × 10⁹ सो याला जर आता करायचं झालं तर याला काय करू शकतो आपण 400 लिहू शकतो आपण × 10⁹ म्हणजे 7 करता येईल आणि 225 याला जर भाग घातला तर 1. किती येतं हे 175 वृत्तात तर 225 चा भाग घालण्यासाठी 225 × 5 जर केलं 5 × 5 = 15 × 5 = 10 × 9 = 12 म्हणजे बरंच आहे ते 7 किंवा 8 येतं बघा 1.8 × 10⁷ अप्रॉक्सिमेट केलं गेलेलं आन्सर आहे इलेक्ट्रिक फील्ड ऍट इक्वेटरचा फॉर्म्युला वापरलाय. आणि हे बघा
स्क्वेअर सांगितलं पण तुमच्या स्क्वेअरचा काही फायदा झाला नाही, हेच केल्यानं फायदा झाला, राईट. आणि त्याच्यानंतर व्हीचा व्ही बघा, व्ही इज इक्वल टू काय फॉर्म्युला, केपी अपॉन आर स्क्वेअर, राईट. बरोबर आहे ना, व्ही व्ही कॅल्क्युलेट करता येईल का मग तुम्हाला, व्ही कॅल्क्युलेट करता येईल का बघा, ई ऍक्सिस कॅल्क्युलेट केलं, व्ही व्ही ऍक्सिस कॅल्क्युलेट केलं, किती आलं पाहिजे, किती आलं पाहिजे हे कॅल्क्युलेट करायचं नाही. व्ही इक्वेटर किती येतं डायरेक्ट माहिती आहे, माहिती असल्यावर कशाला कॅल्क्युलेट करायचंय, राईट. हा हुशार झाला रे. बर, काल जे काही 5-10 मिनिटं जे तुम्हाला समजून सांगितलं त्याचा काही फायदा झालाय का रे? काल जे काही तुम्हाला, अरे आणि की त्याच्यावरती इथं कशाची व्हॅल्यू सांगितली, हे 0 आहे, याच येईल काहीतरी अप्रॉक्सिमेट येईल आन्सर याच. काल जे काही मी तुम्हाला समजून सांगितलं 10 मिनिटे लेक्चरच्या आधी, त्याचा काही फायदा झालाय का बघा. एखादी गोष्ट त्या पद्धतीने जर समजत नसेल तर पद्धत काय करावं लागेल, समजा मी एखादा प्रॉब्लेम सांगितलो किंवा एखादी कन्सेप्ट सांगितली आणि ती तुम्हाला समजतच नाहीये, मी एकदा सांगितली तीच पद्धत, दोनदा सांगितली तीच पद्धत, तीनदा सांगितली, तर काय काय करायला पाहिजे मग आता? समजणं तर इम्पॉर्टंट आहे, समजल्याशिवाय तर पुढे जायचं नाहीये, राईट. मग मी जे काही काल समजावून सांगितलं पहिल्या 10 मिनिटांमध्ये ते जर तुम्हाला समजत नसेल तर आता काय करावं लागेल, पद्धत चेंज करावं लागेल. कशाची? समजवण्याची. करायची मग चेंज, उद्यापासून केली जाईल चेंज, राईट. कशी असेल ती पद्धत? ती पद्धत म्हणजे ती पद्धत खतराच आहे, राईट. ओके चलो, आता मीटिंग एंड करून चालू करतोय मी, म्हणजे पुढाला आपल्याला 30 मिनिट्स कंटिन्यू घेता येईल आणि आज आपला हा चॅप्टर एंड होत आहे. उद्यापासून पाटील सर लेक्चर कंटिन्यू करतील. ओके, मीटिंग लगेच जॉईन करा, तीच लिंक वापरून मीटिंग जॉईन करायची.